नवाब भाईंना ज्यावेळेला मंत्रिमंडळातून त्यावेळेला अनेक त्यांचा अधिकार आहे ना, आरोप प्रत्यारोप झाल्यानंतर सुद्धा त्यांचा होऊ दे पूर्ण या ठिकाणी एकमेकांच्या बाजूला कॅबिनेट मध्ये मांडीला मांडी लावून शिंदे साहेब खरं म्हणजे या ठिकाणी मुख्यमंत्र्यांनी अतिशय स्पष्ट खुलासा केलाय की कुठेही अजितदादा पवार विरोधी पक्षनेते अंबादास दानवे काय हरकत आहे यांना देशद्रोही म्हटलं नाही, त्या संदर्भात त्यांनी संपूर्ण माहिती दिलेली आहे। असं झाल्यानंतरही या ठिकाणी खरं म्हणजे चर्चा होणंच योग्य नाही आहे, इतका क्लिअर। आणि बाहेरची गोष्ट आहे, इथे पूर्ण खुलासा दिलाय, हे सभागृह सर्वोच्च आहे, याचा रेकॉर्ड जे सांगतो ते सत्य असतं। त्यामुळे इथे सगळं एवढं क्लिअर कट स्वतः मुख्यमंत्र्यांनी सांगितल्यानंतरही याच्यावर चर्चा होणं हे दुर्दैवी आहे। तथापि त्यांना काही मांडत, पण हे ज्या दिशेने चर्चा चालली आहे मला असं वाटतं ते योग्य नाही आहे। मुख्यमंत्र्यांनी या ठिकाणी केलेला खुलासा हाच प्रमाण मानला जाईल, भविष्यात देखील हाच प्रमाण मानला जाईल, माध्यमांमध्ये हाच प्रमाण मानला जाईल। इतकं क्लिअर कट मुख्यमंत्री सांगतायत की अजित पवार अंबादास दानवे किंवा तुमच्या कोणाबद्दल बोललो नाही। खरं म्हणजे तसंच आमची अपेक्षा आहे की माननीय विरोधी पक्षनेत्यांनी देखील उभं राहून सांगितलं पाहिजे की आम्ही तुम्हाला महाराष्ट्रद्रोही समजत नाही, आम्ही तुमच्याबद्दल बोललेलो नाही, तुम्ही महाराष्ट्रद्रोही नाही, असं त्यांनी या ठिकाणी सांगितलं पाहिजे। पण ठीक आहे, ते त्यांनी ठरवायचं आहे, ते त्यांनी ठरवायचं आहे। पण मला असं वाटतं की याच्यावर अधिकची चर्चा होणं म्हणजे भरकटण्याचं काम आहे सभापती महोदय।